गव्हर्मेंट फीमध्ये पन्नास टक्के मुलांच्या ॲडमिशन त्यासुद्धा प्रायव्हेट कॉलेजला आणि डिम्ड युनिव्हर्सिटीला तर हे सर्व यावर्षी पॉसिबल आहे का कारण बऱ्याच वेळी ज्यावेळेस पालक मला भेटायला येतात प्रत्यक्ष व्हिजिट करतात तर त्यावेळेस सर्वांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतोच की जो मला नेहमीसाठी विचारला जातो तर हा जो प्रश्न आहे हा सर्वांच्या मनामध्ये जरी असला तर एक कंडिशन की जी तुम्हाला समजवून घ्यायची आता ऍक्ट आहे की जो मागच्या वर्षी सुद्धा आलेला होता की ज्यानुसार आपल्याला काय सांगितलेलं होतं की डीम्ड युनिव्हर्सिटी असो की प्रायव्हेट कॉलेज असो पन्नास टक्के ज्या सीट्स आहेत कोणत्याही कॉलेजच्या फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजमध्ये जर हंड्रेड सीट्स असतील तर त्यातल्या ज्या पन्नास सीट्स आहेत तर त्या गव्हर्नमेंट फीजमध्ये फील केल्या जातील आता हा जो रूल आहे हा रूल मागच्या वर्षी आलेला होता मागच्या वर्षी बिल पास झालेलं होतं बट यावर्षी अजूनपर्यंत याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते झालेलं नाही आहे रिझन कोणतं असू शकतं तर थोडी आपण चर्चा करूया तुम्ही सुद्धा समजवून घेऊ शकता अगदी इझी आहे की ज्यावेळेस समजा तुम्ही कोणत्याही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेता तर त्यावेळेस तिथली जी फीज असते तर ती वीस लाख पर इयर जर का असेल एका वर्षाची फीज जी आहे तर ती वीस लाख जर का असेल तर त्यामध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट फीमध्ये पन्नास मुलांना त्यांनी ॲडमिशन दिल्या आणि समजा त्या ठिकाणी तुम्हाला एक लाख रुपये पर इयर फी जर का तुम्हाला तुम्ही पे केली आता पन्नास मुलं एक लाख रुपये प्रमाणे जर का पे करतील तर त्या कॉलेजमध्ये जे काय पहिल्या पन्नास सीट्स आहेत तर त्या एक लाख रुपये पर प्रमाणे स्टुडंट ॲडमिशन घेणार आहेत आणि तुम्ही विचार करा की ज्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असं होईल तर त्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं किती त्या ठिकाणी लॉस आहे किती तोटा आहे तो तो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता जर समजा वीस लाख पर इयर फी आहे आणि पन्नास मुलांच्या ॲडमिशन एक लाख पर इयर फीमध्ये करायची आहे आता राहिलेले हे जे बाकीची रक्कम आहे तर ती नेमकी देणार कोण त्याचं काही क्लिअर एक्सप्लेनेशन जे आहे क्लिअर एक्सप्लेन त्या नोटीसमध्ये केलेलं नाही आहे जो ऍक्ट आहे जे बिल आहे की जे मागच्या वर्षी आलेलं होतं बट इम्प्लिमेंटेशन अजून झालेलं नाही यावर्षी होईल असं प्रत्येकाच्या मनात आहे बट असं जर झालं तर त्या कॉलेजचं हे जे काय नुकसान आहे जो काय त्यांचा लॉस होतोय तर हे नेमकं कोण भरून देणार राहिलेले पन्नास जे विद्यार्थी आहे पन्नास टक्के जे विद्यार्थी आहे तर त्यांच्याकडून ही वसुली होणार का कोणताही मुद्दा त्या ठिकाणी क्लिअर केलेला नाहीये दुसरं काय तर जे समजा कॉलेजचं जे लॉस होतोय तर तो लॉस गव्हर्नमेंट त्याला सबसिडी देणार का तर हे सुद्धा क्लिअर नाहीये तर त्यामुळे राहिलेल्या प्र पैशांचा प्रश्न आहे कॉलेज जे आहे तर ते नक्कीच कॉलेजवाले जे आहेत तर ते असं होऊ देणार नाहीत तर त्यामुळं आपल्याला जरी असं वाटतं की व्हायला पाहिजे सर्वांना वाटतं मला वाटतं तुम्हाला वाटतं कारण काय की जे होतकरू विद्यार्थी आहे की ज्यांचं एम बी बी एस करण्याचं स्वप्न आहे बट थोड्याफार मार्क्सनं ते कुठंतरी राहत आहेत बाकी तर अशा मुलांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट मिळते फक्त पैशाभावी त्यांना रिपीट करावं लागतं तर असे मुलं की जे खरोखर एम बी बी एस डॉक्टर होण्यासारखे आहेत आणि असे मुलं की ज्यांचा स्कोअर जो आहे तर तो फक्त क्वालिफाय असतो आणि ते सहज एम बी बी एसला ॲडमिशन घेतात तर फक्त पैशामुळं तर याला जो समजा सोयीचा मार्ग आहे तर तो हा मार्ग आहे की पन्नास टक्के ज्या ॲडमिशन आहेत तर त्या गव्हर्नमेंट फीमधून झाल्या तर जे होतकरू मुलं आहेत जे हुशार मुलं आहेत तर ते नक्कीच पुढे येतील एम बी बी कोर्स करतील बट असं होणं सध्या तरी शक्य नाहीये तर त्यामुळे याचं इम्प्लिटेश इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते यावर्षी होणार का तर खूप सारे प्रॉब्लेम्स त्यासोबत आहेत तर त्यामुळे यावर्षी तरी याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे तर ते होऊ शकणार नाही म्हणजे हे तुम्ही गृहित पकडा नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर समजा महाराष्ट्राची काउन्सलिंग करायची असेल बी एम एस एम बी बी एस ची तर आपल्या सीट्स जे आहेत तर त्या जवळपास फुल झालेल्या आहेत आता जिजाव रजिस्ट्रेशन साठी एकही आपली सीट वॅकंट नाहीये पेड कॉन्सलिंगसाठी रला प्रश्न बीडीएस चा बी एच एम एस चा तर यासाठी थोडा अजून रिक्त आहे की ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन जिजाव अॅकॅडमी सोबत पेड कॉन्सलिंगचं करू शकता आउट ऑफ स्टेटचं अजून सुरू आहे ते सुद्धा फुल होण्याच्या मार्गावर आहे जर तुम्हाला आउट ऑफ स्टेट जायचं असेल पेड कौन्सलिंग घ्यायचं असेल आउट ऑफ स्टेटच तर नक्कीच करू शकता जो कर्नाटकचा चार्ज आहे तर तो जवळपास एक लाख पाच हजारापर्यंत जातो तर त्यामध्ये कंडिशन अशी म्हणते की तुम्हाला सीट मिळाल्याच्या ते पैसे बँगलोरला द्यावे लागतात एम पीचा जो चार्ज आहे तर तो जवळपास पंचावन्न हजार रुपये जातो की ती सुद्धा तीच कंडिशन आहे सीट मिळाल्याच्या जॉईन केल्याच्या नंतर म्हणजे पूर्ण कन्फर्मेशन आपल्याला मिळाल्याच्या नंतरच आपल्याला ती फी जी आहे तर ती भोपाळला द्यावी लागते जे काय काउन्सिलर असतील तर त्यांच्यापर्यंत ती मी पोचवत असतो आता हे सगळं झालं जर तुम्हाला करायचं असेल आउट ऑफ स्टेटचं तर नक्की अजून विचार करा अजूनही वेळ गेलेला नाहीये आज, गे आज आपण थांबूया ओके बाय आणि जे बी एम आहे आउट ऑफ स्टेट तर साधारण तुम्हाला दोनशे अडीचशे पर्यंत जर स्कोअर असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा तुमचं ऍडमिशन आउट ऑफ स्टेट सहजासहजी विदाउट डोनेशन होऊ शकतं आज आपण थांबूया बाय